काय आहे की लोकसभा झाली, लोकसभेला त्यांनी बाहेर पडले आणि आता त्यांचा नांगर सुरू झाला विधानसभेसाठी. महाविकास आघाडीचं शेत नांगरायला. तुम्ही योग्य मार्गाने आंदोलन करा, न्याय मागा, परंतु देवेंद्र फडणवीस यांना जर घेरण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्हाला मैदानात उतरावं लागेल. कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही. या राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आडोशानं एक दहशतवाद माजवला जातो. कोण जर मराठा बोलला तर तू मराठा नाही आहे, मराठ्यांच्या विरोधात आहे. अरे आमचा काही ठेका घेतला का? आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना. होत आहे ते नुकतेच आमदार झालेले आहेत. कसा उत्साह आहे. आता भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन आहे. काय मंथन करणार आहात? लोकसभेपासून काय शिकायला भेटलं आणि विधानसभेत काय सुधारणा असणार? आज गुरुपौर्णिमेच्या या शुभ दिवशी महाराष्ट्रातली जनता ही आम्हाला गुरुस्थानी आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊन एक संकल्प आम्ही करणार आहोत की येणारी ही निवडणूक महायुतीच्या नेतृत्वाखाली मोठ्या फरकानं आम्ही जिंकू आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक चांगलं शासन देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू. आहे ना की झालेले आहेत आणि त्यांना ते म्हणतात सारखं हे खा ते खा करा त्यांच्यासोबत जवळ मराठ्यांनी त्यांना त्यांच्या या भाषेकडे तुम्ही कसं पाहता? कसं प्रत्युत्तर द्याल जरांगे पाटलांना? काय आहे की लोकसभा झाली, लोकसभेला त्यांनी बाहेर पडले आणि आता त्यांचा नांगर सुरू झाला विधानसभेसाठी. महाविकास आघाडीचं शेत नांगरायला. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला न्याय दिला तो देवेंद्र फडणवीस यांनी दिला. महाराष्ट्रातला मराठा समाज उपेक्षित ठेवला तो शरद पवारांनी ठेवला. त्याच्यावर मात्र यांचं बोलायची हिंमत नाही, त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करायची हिंमत नाही. ज्यांनी दिलं त्याच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं जर या राज्यामध्ये ते आंदोलन करत असतील, भाषा बोलत असतील, तर निश्चितपणानं हे कटकारस्थान आहे. आणि हे कटकारस्थान एक महाराष्ट्रातला रयत समाजाचा गरीब मराठ्याचा पोरगा म्हणून आम्ही मराठे आहोत. आम्हाला आमचं भलं कळतं. आम्ही कुणाच्या हातामध्ये आमचं भलं पण दिलेलं नाही. आम्ही आमच्यासाठी लढायला समर्थ आहोत. आणि निश्चितपणानं तुम्ही योग्य मार्गानं आंदोलन करा, न्याय मागा, परंतु देवेंद्र फडणवीस यांना जर घेरण्याचा प्रयत्न करणार असाल तर आम्हाला मैदानात उतरावं लागेल. कुणाला मराठा समाजाचा ठेका दिलेला नाही. तुम्ही पाठीमागे म्हणाला होता की जरांगे पाटलांना आता बारामतीकडे जावं. तुमचा अंगुली निर्देश आहे शरद पवारांकडे. अहो ज्यांनी मराठा समाजाला फसवलं आतापर्यंत काही दिलं नाही त्या पवार साहेबांच्याकडे तुम्ही जावा आणि त्यांना म्हणा की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश करायला माझा पाठिंबा आहे. एक पत्र घ्या तुम्ही. आम्ही निश्चितपणानं तुमच्या खांद्याला खांदा लावू. परंतु एका बाजूला सरकार सकारात्मक असताना मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सरकारनं मराठा आरक्षण दिलं, ते आरक्षण टिकलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मराठा भवन राज्यामध्ये उभा राहत आहेत. मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या सवलती लागू झालेल्या आहेत. सारथीसारखी संस्था या ठिकाणी राज्यामध्ये निर्माण झाली, त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळालेला आहे. एवढं जर देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं केलं असेल, सरकारनं केलं असेल, तरी सुद्धा हे सरकार मराठ्यांसाठी काही करत नाही. आणि ज्यांनी 50 वर्ष मराठ्यांची माती केली त्यांच्या विरुद्धात मात्र तुम्ही आमचा बोलायची हिंमत होत नाही. आणि म्हणून आम्हीही मराठे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला आहोत. नाही हा व्हिडिओ जर जे पाहतील ना ते म्हणतील की सदाभाऊंना काही मराठा आरक्षणाचं काही घेणं देणं वाटतच नाही. ते जरांगे पाटलांवर टीकाच करतात सारखे. कसं आहे मराठा आरक्षणाचा देणं घेणं? अरे आम्ही मराठे आहे ना, आम्हाला आमचं भवितव्य कळतं. या राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आडोशानं एक दहशतवाद माजवला जातो. कोण जर मराठा बोलला तर तू मराठा नाही आहे, मराठ्यांच्या विरोधात आहे. अरे आमचा काही ठेका घेतला का? आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे ना. आम्ही बोलणार ना का? तुम्ही कुणीही या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आहे, बोलणं स्वातंत्र्य आहे. तुम्ही कोण बोलला तर तुम्ही त्या विरोधामध्ये आहे मराठा समाजाच्या. ही जी कांगवा उठवत आहे हे आता बंद करा. कारण आम्ही मराठे, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. आम्ही बोलणार. आम्ही काही कुणाच्या भाकऱ्या खाऊन बोलत नाही. आम्ही आमची भाकर खाऊन बोलतोय. जरांगे पाटलांचं आंदोलन कधी थांबेल असं वाटतं तुम्हाला? ती विधानसभा झाल्यावर थांबेल. विधानसभा झाल्यावर थांबेल. बरं आता भाजपचं काय कुठला आकडा धरलाय? 400 पार होता लोकसभेला, आता विधानसभेला काय? विधानसभेला आम्ही 200 पार करणार. बरं गुरु कोण आहेत तुमचे राजकीय गुरु? आज गुरु पौर्णिमा आहे. आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं मी सांगेन की ज्यांनी मला घडवलं वाढवलं
हे जग दाखवलं ते माझे मायबाप पहिले गुरु आहेत आणि ज्याने खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं अर्थ कारण मला समजावून सांगितलं आणि माझ्यासारख्या खेड्यातल्या माणसाला शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढायला उभा केला ते माझे दुसरे गुरु शरद जोशी आहेत आणि राजकारणाच्या पटलावर ज्याने मला जन्माला घातलं ते माझे गुरु देवेंद्र फडणवीस आहेत. आणि राजू शेट्टींना शुभेच्छा आहेत की नाही आज गुरुपौर्णिमेच्या? त्यांना माझ्या भरभरून शुभेच्छा आहेत. त्यांच्या हातून शेतकऱ्यांचं कल्याण होईल.